आणि आता बघत पुढचा स्पेशल रिपोर्ट. बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस आहे त्यांच्या जुहू मधल्या प्रतीक्षा बंगल्यासंदर्भात. तर पालिकेनं ही नोटीस त्यांना नेमकी का पाठवली आहे बघूया. बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांच्या चढत्या कारकिर्दीचा साक्षीदार असलेला हा प्रतीक्षा बंगला, ज्या प्रतीक्षा बंगल्यात अमिताभ यांनी 70 दशकापासून आपल्या आई वडिलांसोबत मोठा काळ घालवला, ज्या प्रतीक्षा बंगल्यात अभिषेक आणि श्वेताचा जन्म झाला, ज्या बंगल्यात ते लहानाचे मोठे झाले, अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्नही याच बंगल्यात झालं, त्या प्रतीक्षा बंगल्याच्या काही भागावर हातोडा पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. त्या संबंधात डीपी जो 91 डीपी होता आराखडा जो किंवा 34-14 त्याप्रमाणे त्यामध्ये तसे रिझर्वेशन आरक्षण जी काय ती टाकलेली आहे. न्यायालयाचा निकाल येईल त्या निकालाप्रमाणे प्रशासनाला कारवाई करण्याचे आम्ही संकेत दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई प्रशासन करेल असे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या भागातील संत ज्ञानेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम पालिकेनं हाती घेतलंय. यासाठी अमिताभ यांच्यासह रस्त्या शेजारच्या सगळ्या महत्वाच्या बंगल्याचा काही भाग तोडणं गरजेचं आहे. मात्र साहजिकच रहिवाशांचा याला विरोध होता, त्यामुळे मागचे काही महिने हे काम रखडलं होतं. मात्र आता रस्ता रुंदीकरणासाठी बंगल्याची 15 फूट जमीन अधिगृहित करावी लागणार आहे. सध्या अमिताभ आणि जया बच्चन जलसा बंगल्यात आणि अभिषेक ऐश्वर्या प्रतीक्षात राहतात अशी चर्चा आहे. त्यामुळे अमिताभ प्रतीक्षा बंगल्याचा काही भाग तोडण्यास परवानगी देतात की पालिकेला प्रतीक्षा करायला लावतात तेच बघायचं. स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई.